नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत मित्रांनो आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये सामाजिक कला क्रीडा विज्ञान साहित्य राजकीय अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये कार्य करणाऱ्या व्यक्तींविषयीची माहिती घेत असतो आज आपण मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांच्याविषयीची माहिती ऐकणार आहोत मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्म पंधरा जानेवारी एकोणीसशे एकोणतीस रोजी झाला त्यांचं नाव मायकेल ल्युथर किंग होते परंतु नंतर त्यांचं नाव बदलून मार्टिन झालं एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे एकतीस या काळात अटलांटामधील एबिनेझर बॅप्टिस्ट चर्चचे पास्टर म्हणून आजोबांनी या कुटुंबाचं दीर्घकाळ कार्य सुरू ठेवलं त्यांच्या वडिलांनी तेव्हापासून त्या चर्चची सेवा बजावली आहे एकोणीसशे साठपासून पासून त्यांच्या मृत्यूपर्यंत मार्टिन ल्युथर किंग या ठिकाणी सहपास्टर म्हणून काम करत होते मार्टिन ल्युथर किंग यांनी जॉर्जियामधील वेगळ्या सार्वजनिक शाळांमध्ये शिक्षण घेतले आणि वयाच्या पंधराव्या वर्षी हायस्कूलमधून पदवी घेतली एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अटलांटा येथील प्रतिष्ठित निग्रो संस्था मोर हाऊस कॉलेजमधून त्यांनी बी एची ची पदवी मिळवली ज्यामधून त्यांचे वडील आणि आजोबा पदवीधर झाले आहेत पेनेसिल्व्हेनिया येथील क्रोझेर थिओलॉजिकल सेमिनरी येथे तीन वर्षांच्या धार्मिक अभ्यासानंतर जिथे ते पांढऱ्या ज्येष्ठ वर्गाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले त्यानंतर एकोणीसशे एकावन्नमध्ये त्यांनी बी डी क्रॉझर ये या ठिकाणी फेलोशिप जिंकून डॉक्टरेटचे शिक्षण पूर्ण केले आणि एकोणीसशे पंचावन्नमध्ये पदवी मिळवून बोस्टन विद्यापीठात पदवी अभ्यासक्रमात प्रवेश घेतला बोस्टनमध्ये त्यांनी असामान्य बौद्धिक आणि कलात्मक उपलब्धी असलेल्या युवती कोरेट्टा स्कॉटशी भेट घेतली एकोणीसशे चोपन्नमध्ये मार्टिन ल्युथर किंग अलाबामाच्या मॉन्टे गोमेरी येथील डेक्स्ट्रेट व्हेन्यू बॅप्टिस्ट चर्चचे पास्टर बनले आपल्या वंशातील सदस्यांकरिता नागरी हक्कांसाठी नेहमीच एक सशक्त कार्यकर्ता किंग यावेळी राष्ट्रीय संघटनेच्या कार्यवाह समितीचे सदस्य होते ज्यामध्ये ॲडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल ही राष्ट्राची एक प्रमुख संस्था होती त्यानंतर डिसेंबर एकोणीसशे पंचावन्नच्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत समकालीन काळाच्या पहिल्या महान निग्रो अहिंसक प्रात्यक्षिकाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी ते तयार होते सन्मान चिन्हाच्या सन्मान चिन्हाच्या स्मरणार्थ गन्नर जहान यांनी सादर केलेल्या भाषणात त्यांनी बहिष्कार टाकला हा बहिष्कार तीनशे ब्याऐंशी दिवस चालला एकवीस डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बसेसवर स्वतंत्रता आणण्यासाठी आवश्यक असलेले कायदे असंविधानिक घोषित केल्यावर निग्रो आणि गोरे बसेसच्या बरोबरीने चढल्या आणि बहिष्कारांच्या या दिवसामध्ये एकोणीसशे सत्तावन्नमध्ये ते दक्षिणेकडील ख्रिश्चन लीडरशिप कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले नागरी हक्क चळवळीत चा वाढत चाललेल्या नागरी हक्कांच्या चळवळीला नवीन नेतृत्व देण्यासाठी या संघटनेची स्थापना झाली होती त्यांनी ख्रिस्ती धर्मातून घेतलेल्या या संघटनेचे आदर्श त्यांनी गांधींकडून घेतले एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे अडुसष्ट दरम्यानच्या अकरा वर्षांच्या कालावधीत लुथर किंग यांनी सुमारे सहा दशलक्ष महिलांचा प्रवास केला आणि तेथे पंचवीसशे वेळा बोलले जिथे जिथे अन्याय निषेध आणि कृती होती तिथे ते, ते प्रकट झाले आणि या दरम्यान त्यांनी पाच पुस्तके तसेच असंख्य लेख लिहिले या वर्षांमध्ये त्यांनी बर्मिंगहॅम अल्बामा या ठिकाणी मोठ्या निषेधाचे नेतृत्व केले ज्याने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आणि त्याला विवेकाची युती म्हटले गेले निग्रो क्रांतीचा जाहीरनामा असलेल्या बर्मिंगहॅम तुरुंगातील पत्र त्यांना प्रेरणा देणारे ठरले त्यांनी अल्बामा येथे मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी चालविण्याचे नियोजन केले त्यांनी या भाषणात वॉशिंग्टन डी सी येथे दोन लाख पन्नास हजार लोकांचा शांततापूर्ण मोर्चा काढला क्रोझर येथे असताना त्यांच्यावर महात्मा गांधींच्या जीवनाचा आणि तत्वज्ञानाचा विलक्षण प्रभाव पडला मुंबई खेड्यात मार्टिन ल्युथर किंग आपल्या वडिलांप्रमाणे धर्मोपदेशक बनले डिसेंबर एकोणीसशे पंचावन्न मध्ये अभावितपणे स्थानिक वाहतूक कंपनीच्या निगरूंना वाहनांमध्ये गोऱ्या लोकांच्या शेजारी बसू न देण्याच्या वर्णविरोधी व पक्षपाती धोरणामुळे सुरू झालेल्या अहिंसात्मक चळवळीचा ते नेता बनले ती चळवळ यशस्वी झाली येथूनच किंगच्या आयुष्याला कलाटणी मिळाली यानंतर अनेक वेळा त्यांना कारागृहामध्ये जावे लागले अठ्ठावीस ऑगस्ट एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांनी आयोजित केलेल्या वॉशिंग्टनच्या लोकांनी सहभाग घेतला होता केलेल्या संस्मरणीय भाषणात त्यांनी निग्रोंना समानतेने वागविण्याबद्दल आवाहन केले अमेरिकेच्या सामाजिक दृष्टिकोनात महत्वपूर्ण बदल घडवून आणण्याच्या त्यांच्या महान कामगिरीबद्दल वयाच्या पस्तीसाव्या वर्षी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले नोबेल पारितोषिक तरुण वयात स्वीकारणारे ते पहिलेच व्यक्ती होते किगने कारागृहात तसेच इतर उद्योगातून सवळ काढून अनेक पुस्तके लिहिली त्यापैकी एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये स्ट्राईड टोल्ड फ्रीडम एकोणीसशे त्रेसष्टमध्ये स्ट्रेंथ टू स्ट्रेंथ टू लव एकोणीसशे चौसष्टमध्ये वाय वी कांट वेट एकोणीसशे सदुसष्टमध्ये वेअर डू वी गो फ्रॉम हिअर एकोणीसशे अडुसष्टमध्ये द ट्रम्पेट ऑफ कॉन्शियस एकोणीसशे अडुसष्टमध्ये आय हॅव अ ड्रीम ही महत्त्वाची पुस्तके त्यांनी लिहिली त्यातून त्यांची विचारसरणी व तत्वज्ञान यांचं दर्शन घडतं एकोणीसशे अडुसष्टमध्ये प्युअर पीपल्स कॅम्पेन वॉशिंग्टन येथे भरविण्यासाठी त्यांनी ठरवले होते परंतु त्यापूर्वीच चार एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट रोजी त्यांचा रेम्स अल रे या श्वेतवर्णीय इसमाने बंदुकीने गोळी घालून खून केला त्यांच्या पत्नीने एकोणीसशे सत्तरमध्ये भारतास भेट दिली होती किंग यांचे उर्वरित कार्य तिने पुढे चालू ठेवले तर मित्रांनो ही होती मार्टिन ल्युथर किंग यांच्याविषयीची माहिती तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयीचे फीडबॅक आम्हाला नक्की कळवा त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी